इतक्याचा दणका या चित्रपटाच्या ऑडिशनला ग्रामीण भागातील तरुणांची लागली ऑडिशनसाठी झुंबड. चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक चंद्रकांत कायंदे व निर्माती विजयश्री लगामे पाटील यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केल्याचे सांगितले. बघूया त्यांच्याशी केलेली. नमस्कार, मी विजयश्री पाटील. मैं ऍक्टर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर एक प्रोड्यूसर म्हणून आता ह्या वर्कमध्ये काम करत आहे. हा चित्रपट आहे इन्स्पेक्टर दणक्याचा दणका. या चित्रपटासाठी आम्ही ग्रामीण भागातील कलाकारांना वाव देण्यासाठी एक चांगला प्रयत्न करत आहे आणि बरेचसे कलाकार असे आहेत की ते मुंबई पुणे ह्या ठिकाणी जातात पण त्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यासाठीच मी सुद्धा एक ग्रामीण भागातलीच मुलगी आहे म्हणून मला जो माझ्यावर वाईट प्रसंग आले की बऱ्याच ठिकाणी मी जाऊन मेहनत करून मला त्या मेहनतीचं कुठंच फळ मिळालं नाही, म्हणून मला असं वाटलं की हा चित्रपट आपण एक चांगल्या प्रकारे सादरीकरण करायचा, त्याचबरोबर ग्रामीण भागातील कलाकारांना उच्च चांगल्या प्रकारे छोट्यापासून मोठ्यापर्यंत संधी द्यायची आणि हे काम मी माझं असंच पुढेही चालू ठेवन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी चंद्रकांत कायंदे, निर्माता दिग्दर्शक. इन्स्पेक्टरचा दणक्याचा दणका हा माझा चित्रपट, याच्यासाठी मी कलाकारांची निवड करीत आहे. योग्य कलाकार असेल तर त्या कलाकाराला ग्रॅमीमधून जे काही असेल त्याच्या अंगातली कला काय आहे त्यांनी दाखवल्याच्या नंतर मी त्यांना चान्स देणार आहे, काम करण्यासाठी त्यांना मी संधी देणार आहे. आणि मला जितकेही कलाकार भेटले खूप सुंदर काम केलेलं आहे त्यांनी, ऑडिशनमध्येही काम केलंय आणि त्यांच्या बोलण्यात आल्यानंतर मला समजलेलं आहे की हे खूप काम चांगले करू शकतात आणि पुढेही पण जाऊ शकतात. माझं दोन शब्द सांगण्याची इच्छा आहे.